जय महाराष्ट्र। काल आलेल्या धक्कादायक निर्णयानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत। आज मातोश्री बाहेर अनेक हजारो शिवसैनिकांचा गराडा होता, त्यातच उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर आले आणि एका ओपन जीपमधून त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले। याची आठवण 1969 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना संघर्षाच्या काळात केलेल्या संबोधनाची आठवण झाली। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करून पुढील लढाईसाठी तयार केले होते। तशाच प्रकारे आज उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले व जुने बाळासाहेबच सर्व शिवसैनिकांना त्यांच्यामध्ये दिसले। यावेळी त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे आणि सरकारमध्ये निवडणुका घेण्यात दम नाहीये, त्या जेव्हा निवडणुका येतील त्यांना आम्ही आणि शिवसैनिक मिळून काढणार अशी शपथ घेतली। यावेळी अनेक शिवसैनिक भावुक झाले होते। तसेच उद्धव ठाकरे आक्रमक होऊन शिवसैनिकसुद्धा येत्या लढाईला आरपार लढाईला आणि विरोधकांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा त्यांनी विश्वास दिला। आता बघूया पुढील काळात कसा संघर्ष होता ते। धन्यवाद। जय हिंद।